खूप खूप अभिनंदन करते आणि अभिनंदन त्या व्यक्तीचं व्हायला हवं जे खरंच छोट्या मुलांचं कौतुक तर करणारे आपण आहोतच शिक्षक, पण आपलं कौतुक कुणीतरी करतं त्यांचं मन किती खरंच मोठं आहे. शिक्षकांचा एवढा दरवर्षी मान सन्मान करतात आणि आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. कोणी सत्कार कुठे करू न करू आपले श्यामभाऊ आणि द्वारकादासची सर्व टीम आपला खूप छान सत्कार करते. तर इथे बसलेल्या माझ्या सगळे जे शिक्षक आहेत त्यांना मी अशी विनंती करते की एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करूयात. आणि आपलं कौतुक होते, आपल्याला प्रेरणा मिळते, ह्याच प्रेरणाला सोबत घेऊन आम्ही खूप चांगलं काम करू, विद्यार्थ्यांना चांगलं घडवू, त्या देशाच्या विकासासाठी जे खरंच सगळ्यात महत्वाचं काम करतात शिक्षक. दुसऱ्या देशात बघितलं तर शिक्षकांना सगळ्यात जास्त महत्व किंवा व्हॅल्यू असते, आपल्या देशात आहे पण प्रत्येक ठिकाणीच आहे असं मला वाटत नाही. याच्याशी किती जण सहमत आहेत ते मला माहिती नाही, पण इथे द्वारकादास वस्त्र दालनात आल्यानंतर असं वाटतं की आपलंच आहे हे, वेगळं काहीच नाही, आपल्याच परिवारातले लोक आहेत. कारण की वेगवेगळे त्यांचे याच्या वेळेस पण आपण बघतो कार्यक्रम, गरजू लोकांसाठी एवढी मदत करत असतात. सगळ्यांकडेच खूप काही असतं पण देण्यासाठी जे हात असतात ना ते हात यांचे खूप मोठे आहेत आणि हे हात असेच त्यांचे त्यांच्या आरोग्यासाठी त्याच्यानंतर त्यांना संपत्ती मिळो, आरोग्य मिळो आणि त्यांच्या परिवारातले सगळेजण नेहमी खुश असो. परिवारातले म्हणजे इथे काम करणारे सगळे कामगार वर्ग, कारण की ते चांगले काम करतात म्हणून त्यांच्या पाठीशी ही टीम एवढी वेगवेगळ्या टीम तयार होत आहेत आणि अशा खूप साऱ्या त्यांच्या ब्रँचेस तयार होत आणि भाऊ आणि परिवाराच्या कुटुंबातील सगळ्यांचं नाव जे लौकिक आहे असंच त्यांचं नाव पुढे होत राहो. आणि त्यांना माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे येणाऱ्या वाटचालीस आणि सत्कार्यासाठी माझ्या परिवारातर्फे माझ्यातर्फे खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि भाऊ जाताना एवढंच म्हणेल की अंतःकरणातून तुम्ही केलेल्या सत्काराबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे आणि नक्की शब्द देते माझ्या विद्यार्थ्यांना घडवताना हा सत्कार नेहमी माझ्या नजरेसमोर राहील. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.